लोकांची चड जाल्ली आसा आमच्या पेक्षा. सो लोकांचे डॅमेजीविशीं चड उलोवया, ते बेगिनात बेगीन मोकळे करुया आनी मागीर गव्हर्नमेंटाचे डॅमेजी आमी प्रॉब्लेम सॉर्ट आवट करपाक लागल्या. मेन इम्पॉर्टंट इज पब्लीक, आनी पब्लिकांक जें नुकसान जालां तें न भुतो न भविश्य दे अशें नुकसान केन्नाच जावं नाशिल्लें. इतलें नुकसान सगळ्या वाठारांत जालां, म्हणजे रस्ते हे जालां पूण कुळागरां घरां मोठे डोंगर घोसळ्या, मागीर माड भाटां झाडां मोठी मोठी घरां जावपाक जाय. हे नुकसान भरपा खातीर लोकांक मदत करपा खातीर पयली म्हणटा. पण हितून सगळे सगळे लोकांचे नुकसान जाल्यार डेफिनेटली मुख्यमंत्र्यान सांगलां, अग्रिकल्चर मिनिस्टरान सांगलां, आनी हांवूय सांगता की आमी लोकां फाटल्यान लोकांचे नुकसान भरपा खातीर काम करता. पण हितून नुकसान भरपूर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट खामे बी खूप जाणार. हांवें तुमकां पयलीं सांगलां नुकसान गव्हर्नमेंटाचें जालां, रस्त्याचें जालां, बाकीचे नदी नाल्यांचे जालां, तशेंच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचें भरपूर नुकसान जालां. हे नुकसाना बरोबर जे नुकसान पब्लीक लोकांचें जालां, गरीब लोकांचें जालां, ते सरकाराक मोस्ट इम्पॉर्टंट आसा. त्यांच्या खातीर सगळ्यांनी हातांत हात काढून हे काम करतात. सर तुम्ही अनेकदा म्हटले ते तन्मार प्रोजेक्ट आहे, 90% कम्प्लीट झाला म्हटलं, केन्ना पर्यंत कम्प्लीट? डिसेंबर पर्यंत आम्ही कम्प्लीट करतले, एखादं बेगिनच आहे. सुप्रीम कोर्टान ऑलरेडी त्याच्यावर स्टे दिलो असा, सो त्याच्यावर हा काय उलयना. ऑलरेडी कोर्टान स्टे दिला असा हा उलयना, हा उलयना त्याच्यावर. हा सांगले तुमका, हा उलयना त्याच्यावर. डिसेंबर म्हणजे कम्प्लीट झालं म्हणजे इम्प्रूव्ह.